तर एक महत्वाची बातमी, बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातल्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही आहे. 2 मार्चला बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो रोजगार मेळावा होतोय आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदन चव्हाण यांचं नाव आहे. शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही आहे. बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचंच नाव नाही आहे. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आहे, अमोल कोल्हेंचं नाव आहे, वंदना चव्हाणांचं नाव आहे, परंतु शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या नमो महारोजगार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परंतु या कार्यक्रमाच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचंच नाव नाही आहे. जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेत. जावेद, काय अधिकची माहिती, का शरद पवारांचं नाव वगळलं गेलं आणि यावर शरद पवार गटानं काही प्रतिक्रिया दिलेली आहे का, काय अधिक सांगाल? नक्कीच, जो 2 आणि 3 फेब्रुवारीला राज्य शासनाचा जो नमो महाराजगार मेळावा आयोजित केला गेला आहे बारामती विद्या प्रतिष्ठान कॅम्पसमध्ये, आणि ह्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत. आणि त्या ठिकाणी हा मेळावा होत असला तरी इतर स्वतः सुप्रियाताईंचं खासदार सुप्रिया सुळेंचं नाव आहे, त्याचबरोबर वंदना चव्हाणांचं आहे, खासदार मावळजी सरण बारणेंचं आहे, अमोल कोल्हेंचं, मात्र शरद पवारांचं यामध्ये नाव नाहीये. सुप्रियाताईंना विचारल्याबद्दल त्यांनी त्यावरती बोलणं टाळ आहे, मात्र तुम्हाला बोलवणं, तुम्हाला निमंत्रण आलं आहे का असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की ती माझी नैतिक जबाबदारी आहे, मी त्या ठिकाणी जर मला निमंत्रण दिलं तर मी ते स्वीकारेन. बिलकुल, धन्यवाद जावेद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रम पत्रिकेत नाही आहे, त्यामुळे आता राजकीय चर्चांनाही सुरुवात झाली आहे.